मी चोरी केली असा संशय आला तुला? आपला बाप चोर आहे असं वाटतं तुला? बाबा तुम्हाला पैसे हवे होते तर माझ्याकडे मागायचे ना, मी काय नाही म्हणणार होते का? असं कशाला वागायचं? म्हणजे मी चोरी केली असं म्हणायचंय तुला? तुमच्या ट्रंकेत पैसे पाहिलेत मी बाबा। अगं मूर्ख मुली, एक शब्द बोलायचं नाही। चालूच आहे का तुमचं हिशोब अजून? लवशीर झालं याला। बँकेत जरा गर्दी होती, बरे पैसे नीट ठेव जरा। एवढे पैसे कशाला काढलेस? काढलेत म्हणजे उद्या नाशिकला चाललो ना मी, ऑफिस मध्ये द्यायचे, बँकेतून काढून आणलेत। मी म्हणजे मी नाही येणार रे, आपण पुढे शिर्डीला जाणार होतो ना। अगं चल की, मी कुठे नाही म्हणालो तुला। अच्छा ब्रेकफास्ट? मी आंघोळ करून येतो, मग एकत्रच करू आपण। बर, बाकी सगळं आणलंयस ना नक्की? हो हो। टॉवेल ठेवलंयस का? एक काम हाताने करत नाही। बर तू चहा टाक, मी आलेच। हो आले। चला। विठुराया, ओ पेपर झाले का वाचून? हो। द्या की जरा। बाबा घ्या की जरा, मी चहा ठेवतोय। सिंह गुड मॉर्निंग, काय चाललंय? विठोबानी कामाला लावलंय। तू का ग घेऊन आलीस? तुम्हा सोबा कुठे गेला? आहे घरात, पण मी म्हटलं बरेच दिवसात तुम्हाला भेटले नाही ना, भेटून घ्यावं। घ्या बाबा। बाबा मी 2-3 दिवस नाशिकला जाणार आहे, म्हटलं भेटून जावं। मग आमची गाठोडी कोण सांभाळणार? गाठोड काय, आणि विठोबा आहे ना इकडेच। आई तू तू ठेव बरं, तू आधी खाऊन घे, गरम आहे तोवर खा। वा आज केश। ताप बरा आहे का ग आता? बरं आहे। बाबा काल तुम्ही पेपर न्यायला आला होतात तेव्हा आणखीन कोणी आलं होतं का? नाही, मी एकटाच होतो। काही शोधतेस का ग? अग माझ्या विणकामाच्या सुया मी इथे विसरलीये का? 2-3 दिवसांपासून सापडतच नाहीयेत। अग तुझ्या सुया इथे असायला तू 8-10 दिवसात आलीच आहेस कुठे इथे? या कोणाच्या आहेत? माझ्या आहेत, तुला हवे आहेत? नाही नको, कपाटात नसतील ना? कपाटात कशाला असतील ग? नाही अग, कपडे ठेवताना चुकून हाताबरोबर ठेवल्या गेले असतील तर? अग मग बघ आहेत का? शी नाही आहेत। नवीन घ्या। राहुलनी आणल्या होत्या सिंगापूरहून, म्हटलं नाशिकला जाण्याच्या आधी तुमचा स्कार्फ पूर्ण करेन। ट्रंक कशाला ठेवली इकडे, त्याच्यात काय आहे? काय असणार, आमची जुनी आडगड। सुया नसतील ना गेल्या? अग त्यात कशा जातील? अहो ते मागच्या आठवड्यात गरम कपडे पाठवले होते ना विठोबा बरोबर। बघा 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 बघा। राहुल गेला का ग ऑफिसला? काय ग काय झालं ग? सुया नाही आहेत त्यात। सांगितलं होतं तुला त्यात नाही। विद्या, ए विद्या, विद्या अशी काय होई? सुयात कसला एवढा जीव अडकलाय? तुम्हा बायकांचा जीव कशात अडकेल काही सांगता येत नाही। काय खाऊ गे? काय ग विद्या, काय झालं? काय नाही। काय नाही म्हणजे रडतेस कशाला? पैसे बाबांच्या ट्रंक मध्ये। काय? राहुल आपल्याकडे मागितले असते तर आपण नाही म्हणणार होतो का? स्वतःच्या जावयाच्याच घरात। हे बघ, लेट अस नॉट जंप टू कन्क्लुजन्स, ओके? आय एम सॉरी राहुल।
विडियस का तू? I'm seriously sorry, माझे आई वडील आहेत ते. विद्या. I'm sorry. फागुन मास सिहाया रसिया होरी खेलन आया. काय विठोबा सकाळी दर्शन नाही दिलं? काय रे काय झालं? चुकलं तर कांदारा, पण असा आळ घेऊ नका. अरे काय बोललो मी तुला? जाऊ द्या. अरे काय झालं काय? साहेबांचे पैसे गेले चोरीला. सकाळपासून खिसे तपासणी जाबजबानी चालू आहे. कधी झालंय? काल दुपारपासून चाललाय आराडा. नाही झाली असेल तुमची नुकसानी, पण माणसाच्या मनाचा काय विचार कराल की नाही? आम्हाला काही कळलं नाही इथे. आता मने चूक झाली. अपमान झालास ना. मोठ्या माणसाच्या मनात काय चालतं ना तेच कळत नाही. मी तर नोकरीच सोडून देणार आहे. अरे विठोबा. आता बघा म्हणावं दुसरा इटोबा. सरकार विठोबा असं काही नाही करणार. राहुलने कसा काय आळ घेतला? ती सुया शोधत नव्हती. विद्या विद्या. अरे बाबा या ना. नाही काही नाही, तिला बोलवा पहिल्यांदा. विद्याला तुम्ही आत या. नाही आत नाही. विद्या. ए विद्या. आले. ओरडू नका, बोला. मी चोरी केली असा संशय आला तुला? आपला बाप चोर आहे असं वाटतं तुला? बाबा काहीतरी गैरसमज. राहुल तू जरा गप्पा बस. बाबा तुम्हाला पैसे हवे होते तर माझ्याकडे मागायचे ना. मी काय नाही म्हणणार होते का? असं कशाला वागायचं? म्हणजे मी चोरी केली असं म्हणायचंय तुला? तुमच्या ट्रंकेत पैसे पाहिलेत मी बाबा. अगं मूर्ख मुली, पैसे. एक शब्द बोलायचं नाही. बोलायचं नाही. पृथ्वीवर गाफीलपणे हिंडणाऱ्या परमेश्वराच्या पाठीत सुरा खुपसून त्याचा खून करू पाहणारी माणसं समोर वावरत असताना मी बोलायचं नाही. तिला माहित आहे माझ्या क्रोधाला हात नाहीत पाय नाहीत. लुळा पांगळाय मी. वडाऱ्यानं अर्धवट चिरलेलं डुकराचं धड नुसतं गटारात तडफडणार. मी पैसे चोरले. मी पैसे चोरले. मला माहितीय हो तुम्ही काय नाही केलंय, पण रागवायचं नाही. रागावून काय फायदा आहे? आणि रडणार सुद्धा नाही. माझ्या डोळ्यात अश्व जमा व्हायला लागली ना तर खिळे मारून खाचा करून टाकीन, पण या आळी समोर मी रडणार नाही. बेशरम मुली, मी पैसे चोरले. हो तुम्ही पैसे चोरले. चोरले तुम्ही पैसे. बस अहो तुम्ही ठीक आहात ना? विद्या तू पोलिसांना बोलाव, तेच योग्य ठरेल. चांगले पांग फेडले साहेब. हे बघ बस, तू पोलिसांना बोलाव, आम्हाला हातकड्या घाल. चलाव तुम्ही ठीक आहात ना? हा कुठे पळून जात नाही होता मी. चला तुम्हाला मी तेव्हाच सांगत होते माझा जीव कोणतो इथे. हजार अशी मालमत्ता ज्याने गुलालबुक्क्याप्रमाणे उधळली, तो नटसम्राट आपल्या मुलांच्या घरी चोर ठरला. जाऊ दे हो, हे सगळं अमंगळ विसरून जाऊ आपण. पण तुम्ही शांत राहायचं. हा नाही तुम्हाला काही झालेलं मला नाही चालणार. तुमची साथ असली ना की कसलीही पर्वा नाही मला. बाकी माझी कूस वांज राहिली म्हणून समजीन मी, पण रागवायचं नाही. नाही मी कुठे रागवलं? माझ ऐकायचं. यापुढे फक्त तुमचं सांगणं. नक्की ना. काय गरज होती त्यांना असं वागायची? इतकं रिॲक्ट होण्याची गरज होती का? हे सगळं वेगळ्या पद्धतीनं हँडल करता आलं असतं ना आपल्याला. आणि पैसे इतके महत्वाचे आहेत. अंतराळात भटकणारा एखादा आत्मा आमच्या वासनेच्या जिन्यानं पृथ्वीच्या मातीवर येतो आणि आम्हाला वाटतं आम्ही आई झालो, बाप झालो. खोटं आहे सगळं, खोटं आहे. आम्ही फक्त जिने असतो.
जिने आभाळ पाठीवर घेणाऱ्या हत्तींना विचारून पहा, सांगतील तुम्हाला कोणी कोणाचं नसतं। चला ये तुम्ही, तू येतेस का नाशिकला? मी थांबतो तुझ्यासाठी। नाही माझ्या खरंच नाही इच्छा, तू जा। नक्की? हो। काळजी घे, आई बाबांची सुद्धा। राहुल काय ग? मी विसरले होते। उठ रे बाबा, सरका तुमचा बाळकृष्ण राहिला। बाबा। हाँ बाबा। आता आणखी काय राहिलं बाळा? बाबा असं नका ना बोलू। काय? खूप मोठी चूक झाली बाबा, मला माफ करा। काय झालं? मी माझ्या जातानी पैसे ठेवले आणि विसरून गेले। ठीक ठीक, मिळाले पैसे? हो। चला लांछन टळलं। परमेश्वरा तुलाच रे बाबा काळजी। आई आई बाबांना सांग ना, आई आई बाबांना समजावून ना। गप्प बैस, एक शब्द बोलू नको माझ्याशी। आई आई असं नको ना ग बोलू। आई मी चुकले। आई याच्याकडे जे काही होत ते तुमच्या दोघांमध्ये वाटून रिकामा झाला ना ग। मी दहादा सांगितलं असेल, अरे बाबा म्हातारपणासाठी काहीतरी ठेव, पण नाही, यांची यांच्या पोरांवर मदार। माझी पोरं सोन्यासारखी, मला काय कमी आहे? घ्या सोन्यासारखी पोरं घ्या। आई खरं आहे तुमचं, चूक झाली आमची। तुम्हाला ज्या पैशाचा संशय आला, कसले होते होते पैसे, कसले होते? हिच्या लग्नामध्ये मला जो हार केला होता ना, तो विकला याने काल, त्याचे पैसे होते होते, त्याचे पैसे होते। तुम्ही नका त्रास करून घेऊ। जीप कशी उचलली हो हिची? सरकार तिला वाटलं असेल काय करणार हे आपलं? गलिच्छा रूपाचं शेण यांच्या तोंडावर फेकलं तर हे काय वाकड करणार आहेत आपलं? आश्रित आहेत ते आपले। नाही बाबा, रंगभूमीवरचा मान मराठ आणि हेवा वाटावा असा ईश्वर भोगलेला हा कलावंत, ज्याच्या पाठीवर सरस्वतीच्या मोठमोठ्या उपासकाने हात ठेवले, तो हा नट सम्राट यांच्या दाराशी लाचार कुत्रा होऊन पडलाय बाबा। त्याला चोर म्हणा डाकू म्हणा काय फरक पडतो, त्याचा दोष इतकाच, त्याने विश्वास टाकला। नाही बाबा, बाबा चुकली तुमची चिमणी। नाही ग, नाही शोभत तुझ्या तोंडात ते, माझी चिमणी होती, गेली मेली ती। आता कोणीही माझं नाही, मी कोणाचं नाहीये। सरकार चला आता आपल्या दोघांची दुनिया, आता आपण एकमेकांचे, चला आटपण। नाही 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 नाही, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये। उशीर झाला बाळा, तो अधिकार तू गमावलायस। चला सरकार। कुठे कुठे जाणार बाबा तुम्ही? इथून जाणार, कुठे जाणार ते नाही माहित ग। नाही कोणी कुठेही जायचं नाहीये खाल। आई
कोणी कोणी कुठेही जाणार नाहीये, कळलं? विठोबा विठोबा यांना सांग, यांना सांग, कोणी कोणी कुठे जाणार नाही, कोणी कुठेही जाणार नाही, कोणी